महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये याचा निर्णय झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. सीट शेअरिंग, जागा वाटप आज आम्ही चर्चा केली नाही. आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे, महाराष्ट्र मनानं अस्वस्थ आहे, पेटलेलं आहे. 24 तारखेला महाराष्ट्राच्या गुन्हेगारीकरण, महिलांवर अत्याचाराविरोधात आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. महाराष्ट्र बंद या गंभीर बाबीबद्दल आज आम्ही चर्चा केली. येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत. याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, डॉक्टर्स असतील, दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील शाळेतल्या मुलामुलींचे, ते सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत.